जगभर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत आहे। या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या जयंतीचं औचित्य साधून लोकमत आणि नवजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व यावेळी अनेक रक्तदात्यांनी फिजिकल डिस्टन्स ठेवत रक्तदान केले। स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल बाबूजी दर्डा यांची जयंती 2 जुलै रोजी साजरी करण्यात येते। त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येतात। यावर्षी संपूर्ण जगावर घोंगावत असलेल्या कोरोना रूपी संकटामुळे या रक्तदान शिबिराला अनन्य साधारण महत्व आले आहे। त्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना महामारीला सहकार्य केले आहे।